तो जो आनंद येतो लग्नाचा, आता बऱ्याच जणांचं लग्न होऊन 20 वर्ष 30 वर्ष झाले असतील, झाले असेल ना, 40 कोणाचे 50 झाले असतील, 50 वर्ष पूर्ण झाले लग्न, असं कोणी आहे का इथे? प्रभूजी आहेत. तर आपण जर तो 16 आठवला लग्नाचा, नक्कीच तेवढा आनंद होत नाही. का होत? प्रत्येक जण आपल्या लग्नाचा तो क्षण आठवू शकता, त्याच्या आपलं लग्न लागलं, शुभमंगल सावधान, तो क्षण आठवला काय, एवढा आनंद होत नाही. आपण होते का दुःख होते? आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही घटना घडलेल्या आहेत, त्या घटना घडल्यानंतर तो जो आनंद होतो, तो आनंद तो क्षणिकच आहे हे स्पष्ट होतं. कदाचित त्या घटनेमुळे जरी त्या क्षणासाठी सुख झालं असेल, तर ती गोष्ट पुन्हा स्मरण केल्याने सुख होती होईल असं नाही. कधी कधी लोक पूर्वीच्या काळामध्ये, आजकाल माहीत नाही, पण अल्बम बनवायचे, त्या अल्बममध्ये फोटो काढून नंतर बघायचे की मी लग्नामध्ये कसा दिसत होतो, कसे दिसत होते, किंवा आपल्या लग्नात हे आले होते, ते आले होते, थोडासा आनंद घ्यायचा. हा आहे क्षणिक किंवा भौतिक आनंद आहे. आणि जेव्हा हाच आनंद उच्च स्तरावर भगवंतांच्या सान्निध्यामध्ये घेतला जातो, तो कधीच विसरू शकत नाही. कदाचित वृंदावनमध्ये जाऊन एखादा रसगुल्ला खाल्ला असेल, तो सुद्धा आनंद, दिव्य आनंद आहे. जर त्या भावनेने प्रसाद म्हणून ग्रहण केला असेल, तर तो सुद्धा दिव्य आनंद आहे. त्याचं स्मरण करताच पुन्हा जीव त्या अवस्थेला प्राप्त होतो, जी अवस्था त्याने 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी प्राप्त केली असेल, ते अवस्था, ती आनंदाची अवस्था त्याला पुन्हा प्राप्त करता येते, त्याला चिरकाल टिकणारा आनंद असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण कधी कधी यात्रेला गेल्यानंतर भक्त लोक म्हणतात, प्रभूजी एवढेच पैसे कसे काय, तेवढेच पैसे कसे काय, थोडंसं कमी नाही का होऊ शकत काय? किंवा कधी कधी आपण असा विचार करतो, पण मी त्यांना सांगत असतो की हा जो आनंद आहे हा शाश्वत आनंद आहे, याची पैशाची तुलना होऊ शकत नाही. कारण जी गोष्ट आम्ही तिथे जाऊन करतो, त्याची तुलना या जगातल्या गोष्टीशी करू शकत नाही. आध्यात्मिक आनंद हा अतिशय उच्च स्तराचा आनंद आहे, आणि त्याची जी प्राप्ती आहे, अर्थातच सर्वांना मधोमधून बंदच पडते. महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे, महाराष्ट्रामध्ये जो व्यक्ती माळ घालतो महाराजांकडून, त्याला ते सांगतात की चातुर्मास पालन करायचं. बरोबर आहे की नाही? चातुर्मास हे किती पवित्र आहे, हे जे 4 महिने आहेत, या 4 महिन्यामध्ये जरी काही कोणाला पालन करणं नाही झालं, तरी तो व्यक्ती कमीत कमी शेवटचा हा महिना तरी पालन करू शकतो. हा जो महिना आहे, कार्तिक महिना आहे, याचं पालन करू शकतो. आणि कार्तिक महिना जरी पालन करणं नाही झालं, तर कार्तिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस तरी पालन करू शकतो. ते कडक असतं, त्याला काय म्हणतात? भीष्मपंच. 5 दिवस फक्त पंचगव्य खायचं असतं, आशियन खायचं, उद्या तूप खायचं, परवा दही खायचं, असं असतं पंचगव्य, दूध, गोमूत्र. तर सांगण्याचा उद्देश की कार्तिक महिना जो आहे हा पवित्र महिना आहे. तसा कार्तिक महिना 18 तारखेपासून सुरू होणार आहे. तर प्रत्येक वेळेला आपण कार्तिकचं गुणगान करतो कार्तिक महिन्यामध्ये, आणि मग वाटतं की अरे आपल्याला काही माहीतच नव्हतं, बरं झालं असं, आधी माहीत असतं बरं झालं असं. आता ह्यावेळेस जरा आधी सांग, आता 12 तारीख आहे, जेणेकरून आपल्याला सुद्धा. आणि खरं तर ज्यांना या मार्गामध्ये प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी या गोष्टी आहेत. कारण मनुष्य हा अनेक अनेक जन्मापासून फिरत आहे, आपण या योनीतून त्या योनीत. आणि कधी कधी भगवंत प्रलोभन देतात, कधी कधी डिस्काउंट ऑफर असते, जेव्हा इथं एवढं केलं तर एवढं भेटू शकते, दिवाळी आलेली आहे, तुम्ही जर आमच्या दुकानातून माल खरेदी केला तर तुम्हाला 2 किलो साखर फ्री मिळेल, तर काहीतरी ते प्रलोभन देतात. आणि प्रलोभन दिल्यामुळे व्यक्ती तिकडे आकर्षित होतो आणि त्या दुकानामध्ये जाऊन खरेदी करतो. तसं भगवंतानी ज्या भक्तांना या भक्ती मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी कधी कधी भगवंत डिस्काउंट स्वरूपामध्ये देतात, तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला हे भेटेल, तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला हे भेटेल, असं ते डिस्काउंट स्वरूपामध्ये दिलं जातं. आणि म्हणून असं म्हणलेलं आहे
असे अनेक गोष्टी भगवंताने दिलेल्या आहेत, नाही असं नाही, पण काही गोष्टी अशा आहेत की असं व्रत वाईट व्रत करतो आपण, एखादं कोणतंही व्रत करतो किंवा कोणतेही अनेक उत्सव साजरे करतो, भगवंतांचे गोकुळाष्टमी आहे, रामनवमी आहे, आणि प्रत्येक उत्सवाचं चढावडीनं महत्व सांगितलं जातं, जसं म्हणजे गोकुळाष्टमी झाली असं म्हणले गोकुळाष्टमीशी जो निर्जल उपवास करतो रात्री 12 त्याला हा करोडो एकादशी केल्याचं फळ मिळतं असं म्हटलं, प्रत्येक उत्सवाला त्याचं महत्व सांगितलं जातं आणि असं प्रत्येक व्रताला त्याचं महत्व सांगितलं जातं. होतं काय, मनुष्य संसारामध्ये अडकलेला असतो, हे व्रत कुणासाठी असतं, संन्यासी ब्रह्मचारी साधकासाठी नसतं हे व्रत, हे लक्षात घ्या. हे जे व्रत आहेत विशेष करून संसारी लोकांसाठी व्रत ठेवलेलं आहे, कारण संसारामध्ये जीव इतका अडकलेला असतो, आपण बघतो काही म्हटलं कधी आपण चला देवाला जाऊया तुमचा वेळ नाही, म्हणजे तो खरंच अडकलेला असतो, कारण संसारामध्ये भरपूर समस्या आहे, तर कोणाचा नोकरी आहे, धंदा आहे, कोणा शेती आहे, कोणाचं काय समस्या आहे, म्हणून कधी कधी शास्त्र पण अशा दृष्टिकोनातून लिहिलं गेलेलं आहे, शास्त्र जास्त करून घरगृहस्थीच्या लोकांच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे, भागवत असू द्या, गीता असू द्या, गीता कोणाला सांगितली, अर्जुन कोण होता, संसारी व्यक्ती आहे अर्जुन, त्याला भाऊ आहे, त्याला आई आहे, त्याला बायको आहे. रामायण कोणी लिहिलं, एक संसारी व्यक्तीच होते ते आणि नंतर ऋषी झाले, आणि रामायणामध्ये जे पात्र आहेत त्यामध्ये किती संन्यासी आहेत, किती ब्रह्मचारी आहेत, संसारीच लोक आहेत सगळे, कुठलंही पात्र घ्या, हनुमान सोडलं तर सगळे जास्तीत जास्त पात्र आहेत ते सगळे संसारी लोक आहेत. महाभारतामध्ये तीच अवस्था आहे, एखादा आहे भीष्म पितामहासारखा, एखादाच ब्रह्मचारी गाव, सगळे संसारी लोक आहेत. कुठलंही शास्त्र घ्या, कुठलंही पुराण घ्या, याच्यामध्ये जास्तीत जास्त उपदेश हा संसारी लोकांना करण्यात आलेला आहे, कारण संसारातून तो व्यक्ती वेळ काढत नाही, आपलं जे नैत्य कर्म आहे त्याचं ते करत करत तो वेळ काढत नाही, म्हणून जास्तीत जास्त उपदेश हा संसारी लोकांना दिला गेलेला आहे, आणि म्हणून या संसारामध्ये शास्त्राचं पालन करणं फार महत्वपूर्ण आहे. एखाद्याला म्हटलं की कार्तिक महिना आलेला आहे आणि कार्तिक महिना इतका पवित्र महिना आहे, या महिन्यामध्ये तुम्ही काय करा, उठून सकाळी स्नान करायला पाहिजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती, तर हे सांगण्याची अवस्था साधू संन्याशांना गरजच नाही ना, कारण ते दररोजच करतात. मग संसारी व्यक्तीला सांगावं लागतं की एक महिना तुम्ही काय करा, वेळ काढा आणि विशेष तुम्ही पहाटे स्नान करा, किंवा तुम्ही तीर्थाच्या ठिकाणी जा आणि एक 4 राहा. हे कोणाला सांगितलं होतं, ते घरामध्ये राहतात त्यांच्यासाठी, साधू लोकांना सांगण्याची काय आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टी. म्हणून जे शास्त्र लिहिलं गेलेलं आहे किंवा जी नियमावली सांगितलेली आहे ही घरगृहस्थीच लोकांसाठीच आहे, पण आमचं सुदैव असं आहे की प्रभुपाद महाराजांसारख्या संतांच्या कृपेनं हे गृहस्थ लोकांना सुद्धा असे काही नियम घालून दिलेले आहेत या संस्थेमध्ये की ते साधूसारखंच आचरण करावं लागतं. काही गोष्टी सांगितल्या लोकांना फार विशेष वाटतं व्रतामध्ये करण्याचं, उदाहरणार्थ नवरात्रामध्ये असं करा, त्याच्यामध्ये असं करा, आपण सांगतो शास्त्रामध्ये लिहिलं असतं बऱ्याच गोष्टी, तुम्ही या नियमाचं पालन केले तुम्हाला हे फळ मिळेल ते फळ मिळेल, पण जे भक्त आहे ते नियमितच त्या गोष्टीचं पालन करतात, बरोबर आहे का, बऱ्याच गोष्टीचं पालन भक्त करत असतात. जसं सांगितलेलं आहे की आता चातुर्मासामध्ये तुम्ही कांदा लसून खाऊ नका 4 असं शास्त्रामध्ये लिहिलं आहे, 4 तरी कमीत कमी पालन करायला सांगितलेलं आहे, हा नियम सांगितलं, पण जे ऑलरेडी भक्त झालेले आहेत त्यांना हा विषय येत नाही ना, ते वर्षभरच खात नाही असं पण असत, म्हणजे काही गोष्टी आहेत असं केलं पाहिजे. तर येणारा जो महिना आहे कार्तिक महिना, या कार्तिक महिन्याचा थोडंसं महिमागान आपण करूया. हा जो महिना आहे हा महिना आहे राधारणीचा महिना आहे. प्रत्येक जे महिना असतो 12 वर्षामध्ये 12 12 इष्टदेवता असतात, ते पण भगवान विष्णूंच्या नावाने ओळखले जातात. प्रत्येक महिन्याला नाव आहे, जसं की चैत्र महिना आहे, उदाहरणार्थ मी काही सिक्वेन्स नाही सांगत नाही, तर उदाहरण समजून आपण माधव मास म्हटलेला आहे, एखाद्या महिन्याला ऋषिकेश मास म्हटलेला आहे, एखाद्या महिन्याला दामोदर मास म्हटलेला आहे, दामोदर भगवंतांचं नाव आहे, म्हणजे 12 12 नावं आहेत, प्रत्येक भगवंतांच्या नावानुसार त्याचं नावच आहे. पूर्वी त्याला चैत्र महिना असं म्हणत नव्हते,
त्याला म्हणायचे माधवमास. मग ते ओळखून घ्यायचे माधवमास कुठला आहे. तर अशा प्रकारे 12 महिने भगवंताच्या नावाने आहे. तर हा जो महिना आहे हा पण भगवंताच्या नावाने, त्याचं नाव आहे दामोदर. आणि दामोदर तुला सर्वांना माहिती आहे, भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये होते त्यावेळेला यशोदा मैया भगवान श्रीकृष्णाला बांधण्यासाठी प्रयत्न करते. आणि ती इतका प्रयत्न करते, भगवंत पुढे चाललेले आहेत आणि यशोदा मैया पळते, त्याच्या भगवंताच्या पाठीमागे पळते. आणि भगवंताच्या मागे पळत असताना एकतर भगवंत सापडत नाही आणि सापडले तर भगवंतांना बांधता येत नाही. नंतर सापडतात भगवंत, त्या भगवंताला दाव्याने बांधण्याचा प्रयत्न करते यशोदा मैया. मग असं म्हणलेलं आहे हा जो महिना आहे हा त्या दामोदराच्या नावाने पण ओळखला जातो. हे दामोदर वेगळे बरं का, मी जे दामोदर सांगितले तर हे पूर्वीपासूनच आहे, त्या महिन्याचं नावच दामोदर महिना आहे. पण पुन्हा त्या महिन्याला दामोदर महिना म्हटलं गेलं कारण ही दामोदर लीला गोकुळामध्ये घडली. दामोदर म्हणजे दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोट. भगवंताच्या पोटाला श्रीकृष्णाच्या यशोदेनं दोरीनं बांधलं म्हणून भगवंताचं नाव दामोदर झालं. आणि अशा दामोदर भगवंतांच्या नावानं परत तो महिना ओळखला गेला. असं दोन्ही पण गोष्टी आहेत. व हा महिना विशेष करून जे राधाकृष्णाचे भक्त आहेत त्यांच्यासाठी हा महिना राधा राणीचा महिना म्हणून ओळखला जातो. आता पुढे काय राधेचा महिना म्हणून ओळखला, कार्तिक महिना. मासाना मार्गशीर्षोस्मी भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणले सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे. म्हणजे मार्गशीर्ष महिना म्हणजे पवित्र मानला. मार्गशीर्ष म्हणजे डिसेंबर म्हणजे ना इंग्रजी महिन्यानुसार, बरोबर आहे. तर कार्तिक नंतर मार्गशीर्ष, नोव्हेंबर नंतर डिसेंबर. आणि हा जो ऋतू आहे हा शरद ऋतू आहे. तर सर्व 6 ऋतू आहेत, बरोबर आहे. 12 महिने 6 ऋतू आहेत. तर 6 ऋतूमध्ये सर्वश्रेष्ठ ऋतू तसं शरद ऋतू मानलेला आहे. कारण भगवंतांनी शरद ऋतू महिने 2 महिन्याचा ऋतू आहे तो आता सुरू होणार आहे बुधवारपासून. शरद पौर्णिमा सुरू होते. तर हे 2 महिने जे आहेत हे 2 महिने पण पवित्र मानलेले आहेत. त्यातला हा त्या दोन्ही महिन्यातच कार्तिक पण येतो, मार्गशीर्ष पण येतो. नीट लक्षात घ्या, ह्या शरद ऋतूमध्येच कार्तिक पण येतो, मार्गशीर्ष पण येतो. आणि ह्या शरद ऋतूमध्येच भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये मथुरेमध्ये वृंदावनामध्ये सुंदर लीला केली आहे. त्यामुळे या महिन्याचं महत्त्व इतकं वाढलेलं आहे. असं महिन्याला काही महत्त्व नाही बरं का, भगवंतांनी लीला केली म्हणून महिन्याला महत्त्व आहे. महिन्याची काय किंमत आहे, दिवसाची काय किंमत आहे. आजचा दिवस का पवित्र आहे, कारण आज दसरा आहे म्हणून दिवस पवित्र आहे. दिवस का पवित्र आहे, दसरा आहे. आज काहीतरी लीला केली भगवंतांनी म्हणून दिवस पवित्र आहे. तर दिवस साधारणच दिवस आहे. पण आज भगवंताने रावणाला मारलं, दुर्गा देवीने महिषासुरला मारलं आणि आज दसरा सीमोल्लंघन आहे, तर आज दिवस पवित्र आहे. कारण लीलेमुळे दिवसाला महात्म्य येतं, दिवसामुळे काय भगवंताला महात्म्य येत नाही. म्हणून भगवत भक्तासाठी 3.5 मुहूर्त वगैरे काही नाहीये. ज्या दिवशी भगवंतांची सेवा करतो, ज्या दिवशी भगवंतांची पूजा पाठ करतो, तो दिवस पवित्रच आहे भक्तासाठी. प्रत्येक दिवस पवित्र आहे, पवित्र दिवस म्हणण्याची सुद्धा गरज नाही. हरे कृष्ण म्हणायचं सुरू करायचं काम, भगवंताचं नाव घेताना काम सुरू केलं की ते शुभच आहे, हे लक्षात घ्या. कारण भगवंत शुभ आहे, भगवंत स्वतः शुभ आहे. कारण भगवंताचं नाव घेतले कुठलंही कार्य शुभच आहे, त्यासाठी मुहूर्त शोधण्याची जास्त गरज नाही. आणि म्हणून भगवंताशी जोडलेला दिवस पवित्र आहे, नीट लक्ष द्या. भगवंताशी जोडलेला दिवस पवित्र आहे, भगवंताशी जोडलेला महिना पवित्र आहे, भगवंताशी जोडलेला माणूस पवित्र आहे. भक्त आहे, सत्संगाला एक भक्त आहे, तोही पवित्र आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताला दाखवलेला अन्न पवित्र आहे, लगेच ते पवित्र होते. तसं भगवंताशी काही जोडा ते महान झालेलं आहे. म्हणून हा जो महिना आहे हा महिना असं शास्त्रामध्ये वर्णन आहे की भगवंतांपेक्षा या महिन्याला महत्व जास्त आहे. जो कार्तिक महिना आहे हा इतका पवित्र का आहे, तर कार्तिक राधा राणीच्या नावाने हा महिना ओळखला जातो. वृंदावनामध्ये राधा राणीच्या आईचं नाव आहे कीर्तिदा. काय नाव आहे, कीर्तिदा. या शब्दाचा अर्थ आहे जी कीर्ती देते, कीर्ती प्रदान करते. म्हणून या जगाचं कीर्ती हे नाव राधा राणीचं नाव आहे, कीर्ती. तर कीर्तिमान कोण आहे या जगात, तर राधा आहे. म्हणून कीर्ती आणि कीर्तिदा
तसं राधाला यश प्रदान कोणी करू शकतं का? राधा सर्वांना यश प्रदान करते, परंतु लौकिक लीलेमध्ये त्या स्त्रीच्या पोटी जन्माला आली म्हणून तिचं नाव कीर्तिदा, राधाराणीच्या आईचं नाव कीर्तिदा. जसं भगवान श्रीकृष्णाच्या आईचं नाव काय? यशोदा. यशोदा जी यश प्रदान करते ती यशोदा, जी कीर्ती प्रदान करते ती कीर्तिदा. म्हणून या कीर्तिदा मातेच्या नावावरून राधाराणीचं एक नाव आहे कीर्तिका. काय नाव आहे? कीर्तिदाची मुलगी म्हणून तिचं नाव आहे कीर्तिका. अशा प्रकारे म्हणून या महिन्याचं नाव कार्तिक मास आहे. म्हणून या महिन्याला कार्तिक असं शब्दांचा अपभ्रंश होऊन हे नाव पडलेले असं. तर कीर्तिकाचा महिना म्हणून कार्तिक महिना, कार्तिक दामोदर मास की जय. तर हा जो महिना आहे या महिन्यामध्ये राधाराणीचं एवढं महत्व का सांगितलेलं आहे याची थोडीशी चर्चा आपण करूया आणि काय करायचं ते पण आपण थोडस पाहूया. या महिन्यामध्ये असं म्हणलेलं आहे यशोदा मैयाने ज्या भगवान श्रीकृष्णांना पकडण्याचा प्रयत्न केला त्याला फार कष्ट झाले यशोदा मैयाला. आणि यशोदा मैयाने कंबर खचून जो पदर आहे कमरेला खचून पाठीमागं लागली होती कृष्णाच्या आणि भगवंतांना पकडण्याचा प्रयत्न केला. तर ज्यांना भक्ती मार्गामध्ये प्रगती करायची आहे अध्यात्मामध्ये त्यांनी या महिन्यामध्ये कंबर खचून मागं लागलं पाहिजे. कोणाच्या? भगवंताच्या मागे. तरच काही होऊ शकतं. म्हणून कंबर खचून हा महिना जो आहे हा महिना विशेष भगवंतांसाठी राखीव ठेवला पाहिजे सर्वांनी. कदाचित आता बऱ्याच लोकांनाही माहिती नसेल की आपल्याकडे माहिती आहे कर्मकांड वेगळं, उपासना कांड वेगळं आणि भक्तिमार्ग वेगळा. नीट लक्षात घ्या. आणि ह्या भक्तिमार्गामध्ये आपण हे करतो जसं आता नवरात्र, आपण नवरात्रामध्ये बरेच जण उपवास करतो. कोणा सांगावं लागतं का? सांगावं लागतं. जनसामान्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकापर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे. तिथं ना कोणाला सांगावं लागत नाही नवरात्र करायचं आहे. बऱ्यापैकी 99% लोक उपवास करतात. बरेच लोक काही सांगावं लागत नाही, सगळं ते आरती लोकांना सगळं करतात. तसं हा जो भक्ती मार्ग आहे या भक्ती मार्गामध्ये सुद्धा ही गोष्ट सांगायला नाही लागायला पाहिजे, पण आपल्याला माहीत नसल्यामुळे डिटेलमध्ये सांगावं लागतं सगळ्या गोष्टी. तर का या महिन्याचं पालन का केलं पाहिजे भक्तांनी? तर हा महिना इतका पवित्र का आहे? कारण स्वयं राधाराणी जी आहे, पाठीमागच्या वेळेला चर्चा केली आपण की भगवंतापेक्षा करुणामय स्वरूप आहे राधेच. जसं आई आणि वडील या दोघांचंही प्रेम मुलावरती आहे, परंतु आईची जी करुणा आहे असं वडिलांचंही प्रेम आहेच की नाही असं नाही, पण आईची जी करुणा आहे ती वेगळीच असते मुलाप्रती असणारी. म्हणून म्हणलेलं आहे राधा आणि कृष्ण यांच्यामध्ये राधाराणीचा जो स्वभाव आहे तो भगवंतापेक्षा करुणामय आहे. आणि त्यामुळे या महिन्यामध्ये राधाराणीला प्रसन्न करण्यासाठी जो भक्त प्रयत्न करतो त्याला विशेष कृपा प्राप्त होते. आणि जेव्हा राधाराणीची जोपर्यंत छत्रछाया आहे तर श्रीकृष्ण प्रसन्नच आहे 100%. असे विशेष आहेत. तर जर एखाद्या मातेने एखाद्या मुलाला जर स्वीकार केलं तर त्या पित्याला पण काय बोलता येत? तुम्ही स्वीकार करतो नाही का जाणार हवे ना? स्वीकार करतो. जर समजा एखाद्या वडिलांनी त्याच्या मुलाला आगाऊपणा केला म्हणून मारलं, आगाऊपणा केला म्हणून मारलं तर काय होईल? त्या ठिकाणी रडत रडत जातो आणि आईच्या पदराखाली लपतो. आई काय म्हणते? असू दे मी त्याला नंतर बघते, स्वयंपाकू एवढं मी नंतर बघते त्याला आई म्हणते. अशी म्हणजे काय होतं? एक आईचा जो स्वभाव आहे तो स्वभाव अध्यात्मामध्ये सुद्धा जेव्हा भगवंताची कृपा तर कधी भेटते, जेव्हा राधाराणीची कृपा भेटते ती आईप्रमाणे आहे, तर भगवंताची कृपा भेटायलाच पाहिजे, 100% भेटायला पाहिजे. मागणीची आवश्यकता नाही. आणि एवढे कृपाळू आहेत राधाराणी, एवढी कृपाळू आहे की यांच्यामध्ये म्हटलेलं आहे की एकदा वृंदावनामधली एक घटना आहे. एक भक्त होऊन गेले, त्यांना डोळे नव्हते, त्यांचे अंध होते. अंध डोळे नव्हते म्हणजे त्यांना दिसत नव्हते, भौतिक दृष्ट्या दिसत नव्हते. आणि त्यांनी भरपूर भजन केलं भगवंताचं, भरपूर भजन केलं आणि भगवान श्रीकृष्णाचं भजन केलं. राधाराणीचं काय त्यांना काय वाटलं की काय श्रीकृष्णाचं नाव घेतलं की राधा प्रसन्न होत असेल किंवा भगवंत कृपा करतील माझ्यावरती. म्हणून त्या ठिकाणी रात्रंदिवस त्यांनी भगवंतांचं भजन केलं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
रात्रंदिवस त्यांनी भजन केलं भगवंतांचं, परंतु भगवंत जवळजवळ कितीतरी वर्ष त्यांनी भजन केलं भगवंतांचं, आणि डोळे नसताना सुद्धा त्यांनी भरपूर भगवंताची सेवा केली, भजन केलं, आणि भगवंत प्रसन्न झाले. आणि भगवंत प्रसन्न झाल्यानंतर भगवंताने दर्शन दिलं त्यांना, भगवंताच्या पुढे उभे राहिले आणि भगवंत प्रकट झाले. श्री कृष्ण प्रकट झाल्यानंतर तो जो अंध व्यक्ती होता त्याला ते म्हटले की मी तुझ्या समोर उभा आहे, मी प्रकट झालो आहे म्हटले. तर भगवंत असं म्हटल्यानंतर ते म्हटले मला काही विशेष वाटत नाही म्हटले, तुम्ही आलाय ते काहीच विशेष वाटत नाही, मी तर भरपूर महिमा ऐकला होता म्हणे भगवंतांचा तुमचा. तर त्या क्षणाला तो व्यक्ती एवढा काही चांगलं वाटलं नाही भगवंत प्रकट झाल्यानंतर. आपल्या पुढे जर भगवंत प्रकट झाले तर त्या व्यक्तीला डोळे नव्हते, दिसत नव्हते ना, आंधळा होता तो व्यक्ती. मग भगवंतांनी काय केलं, भगवान श्रीकृष्ण म्हणले अरे मी सरासरी तुला प्राप्त होत नाही, आज मी तुला दर्शन देतो, तुझ्या पुढे उभा आहे, आणि तुला वाटते काहीच वाटे ना, काही विशेष वाटे ना मला. तो म्हटला मी ऐकलंय, म्हटले मग मी तुमच्यापेक्षा ती राधाबरी म्हणे, तुमच्यापेक्षा राधाबरी काय झालं म्हटले. म्हटले राधा राणी जेव्हा त्याने काय केलं, भगवंताचं नाव घ्यायचं सोडून दिलं आणि तात्काळ त्यांनी राधाराणीचं नाव घेतलं. हे राधे, हे करुणामयी राधे असं त्याने नाव घेतलं आणि तात्काळ राधाराणी प्रकट झाली. ज्या क्षणाला राधाराणी प्रकट झाली त्या क्षणाला त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली त्या व्यक्ती. आणि तो म्हटला भगवंतांना हाच तर फरक आहे तुमच्या कृपेचा आणि राधाराणीच्या कृपेचा, तुम्ही आलाय नसतोच उभा राहिलाय, तुम्हाला बघायला डोळे नको आहे मला, हे तुम्हाला तेवढी बुद्धी नाही म्हटलं, ह्याला आईचंच हृदय पाहिजे समजायला. म्हणे मी नुसतं राधे म्हटलं तर ते राधाराणी आली पण तिनं विचारलं नाही तुला काय पाहिजे, मग पहिले डोळे दिले म्हणे, पहिले मला डोळे दिले म्हणे त्याने. तर राधाराणीची जी कृपा आहे, राधाराणीची कृपा ही वेगळी आहे आणि भगवंतांना यावंच लागतं राधाराणीची कृपा झाली तर. म्हणून जे हे हरे कृष्ण भक्त आहे हे राधाराणीची इष्टदेवता म्हणून उपासना करतात. एकदा मला आठवलं नंदगाव, वृंदावनमध्ये गाव आहे नंदगाव, आपण गेलं नंदगाव, कोण कोण गेलं डोंगरावरती नंदगाव, तर त्या नंदगावमध्ये एकदा एक व्यक्ती त्यांनी असं प्रवचनामध्ये ऐकलं होतं की जर एखाद्या व्यक्तीने 12 वर्ष तपस्या 12 वर्ष एखादी सेवा केली भगवंतांची तर भगवंत स्वतःहून दर्शन देतात असं त्यांनी शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की जर कोणी एकच सेवा 12 वर्ष केली तर भगवंताला प्रकट पाहूच नाही. उदाहरणार्थ पाणी भगवंतांच्या अभिषेकासाठी पाणी आणणे किंवा भगवंतांसाठी नित्य न चुकता हार बनवणे, भगवंतांना नित्य निमाने तुळशीपत्र अर्पण करणे, भगवंतांना 12 वर्ष न चुकता नैवेद्य अर्पण करणे, म्हणजे गावाला गेला तर काय करायचं, म्हणजे 12 वर्ष गावाला जायचं नाही, लक्षात घ्या. म्हणजे असं शास्त्रामध्ये दिलेलं आहे कुठलीही सेवा जर तुम्ही 12 वर्ष केली न चुकता, एकही दिवस चुकायचं नाही, टाइम चुकवायचं नाही, तर भगवंत प्रकट होतात असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. एकदा सत्संगामध्ये त्या व्यक्तीने ऐकलं हे वाक्य की 12 वर्ष सेवा केल्यानंतर भगवंत प्रकट होतात, मग त्याने फुलांचा हार बनवण्याची सेवा घेतली भगवंतांना, 12 वर्ष फुलांचा हार बनवण्याची सेवा घेतली. मग फुलांचा हार बनवताना त्या ठिकाणी दररोज जायचं, फुलं तोडून आणायची, फुलांचा सुंदर असा हार बनवायचा आणि नंदगावमध्ये जे मंदिर आहे वरती त्या मंदिरामध्ये जाऊन भगवान श्रीकृष्णांना तो हार अर्पण करायचा. रोज सकाळचा त्याचा हा नित्यनियम असायचा. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झालं, त्याने ठरवलंच होतं की 12 वर्ष झाल्यानंतर मी भगवंताचं दर्शन मला देणारच हा माझा विषय होता. आणि असे 6 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 11 वर्ष झाले, 12 वर्ष होणार होते, 11.5 वर्ष झाले, 11 वर्ष 11 महिने झाले, 11 वर्ष 11 महिने 20 दिवस झाले आणि तो वाट बघत आहे. थोडेच दिवस राहिले, किती दिवस राहिले, 10 दिवस राहणार, 10 दिवस झाले तर भगवान श्रीकृष्ण मला दर्शन देणार असा त्याच्या डोक्यामध्ये विचार होता.
आणि म्हणून त्याने काय केलं, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थनाही करत होता, भगवंता आले जवळ बर का, तयार राहा, दर्शन द्यायला पाहिजे तुम्ही, नाहीतर मी सगळं खोटं समजावं लागेल आम्हाला, काय सत्संग महाराज खोटं बोलतोय. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण पण कधी कधी भगवंत परीक्षा पण घेतात, मध्येच परीक्षा घेतात, मग त्याची परीक्षा घेतली गेली. बऱ्याच वेळेला त्याची मध्ये परीक्षा घेण्यात आली की बाबा तो मध्येच सोडून जातोय का, कधी कधी हार वाटवा लागेल, सापच चावला, काय करणार, काय करणार. बघा जेव्हा तुम्ही संकल्प करता, संकल्प केल्यानंतर परीक्षा घेतली जाते, ऍडमिशन फॉर्म भरल्यानंतर परीक्षा असता येत. आपण ऍडमिशन फॉर्मच भरत नाही, संकल्पच करत नाही, तर आपण भगवंत परीक्षा कशी घेणार तुमची, तुझी परीक्षा नाही घेतली जाणार. आपण शाळेला नावच नाही, आपलं पटात नावच नाही, आपलं हजेरी पटात विशेष संपला आपला. म्हणून कमी कमी भक्ती मार्गामध्ये 100% संकल्प घ्यायलाच पाहिजे, 100% संकल्प घ्यायला पाहिजे. संकल्पाविना सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही, असेल माझा हरि तर देई खाटल्यावर, असं होऊ शकत नाही. आणि काय झालं, 12 वर्ष त्यांनी, 11 वर्ष 11 महिने 20 दिवस आले, फक्त 10 दिवस राहिले, त्यातले पण अजून गेले 4 दिवस गेले, आणि तो दिवस सोन्याचा दिवस उसळला. 12 वर्ष पूर्ण झाले. 12 वर्षामध्ये किती दिवस असतात, 1 वर्षामध्ये 365 दिवस, 365 × 12 काय किती होते बघा, किती होते बघा, 365 × 12 करा, साधारणपणे 4000 पुढे जात, बरोबर आहे की नाही. एवढे दिवस नित्य सेवा केली त्या विग्रहांची, भगवंताची, काही नाही, फक्त हार बनवायचा फुलांचा आणि भगवंताला घेऊन घालायचं, बस एकच सेवा केली. आणि मग काय झालं, त्या ठिकाणी 12 वर्षानंतर शेवटचा हार त्याने घातला भगवंताला. त्याने काय प्रेमानेच करत होता, पण मनामध्ये संकल्प होता की भगवत दर्शन देतील. त्यामुळे 12 वर्ष होऊन झाल्यानंतर तो दुसरा सकाळचा दिवस उजाडला, तो वाटच बघत होता की आज शेवटचा हार घातलेला आहे आणि त्या ठिकाणी आता मला दर्शन झालेलं नाही, मी आता निघालो. मग त्यांनी बऱ्याच साधूसंतांना विचारलं, हो म्हणे मी 12 वर्ष सेवा केली आणि मला दर्शन कसं काय झालं नाही, श्रीकृष्ण काय भेटले नाहीत म्हणे मला, काय करायचं. मग त्यावेळेला साधूसंत म्हटले, काही जणांनी वेगवेगळी उत्तरं दिले, बऱ्याच संतांनी वेगळे होते, म्हणले नाही नाही होईल होईल, म्हणले काहीतरी होईल, देतील, असं काही करणार नाहीत म्हणले भगवंत, येतील. पण त्यानंतर त्या ठिकाणी एक साधू त्यांना भेटले आणि एक साधू म्हणाले, म्हणले कोणा सेवा केली म्हणजे 12 वर्ष कोणाची, त्या काळ्याची सेवा केली तू, तो छलिया, तो सगळ्या जगाला त्याने फसवलंय, त्याच्यावर तू विश्वास ठेवलास, एक साधू म्हणले त्याला. अरे त्या वृंदावनच्या गोपींना सांगून गेला होता, आत्ता जाऊन आलो म्हणून मथुरेला गेला, ते गेला द्वारकेला गेला, 16108 लग्न केली, माघारी पण आलो, त्याच्यावर विश्वास ठेव. इतिहास माहित आहे का म्हणे तुला काय, महाभारतामध्ये शस्त्र उचलणार नाही म्हटलं होतं, शस्त्र उचललं म्हणे, कर्णाला मारायला लावलं, भीष्म पितामहाला अधर्माने मारायला लावलं म्हणे, अशा लोकांवर विश्वास ठेवतोस तू म्हटले, त्या कृष्णावर. असे वृंदावनामध्ये श्रीकृष्णाचं नाव खराबच आहे, काय काय ते संत बोलले आणि असं बोलल्यानंतर आपला आपल्यासारखाच तो व्यक्ती लगेच विश्वास डळमळीत होतो त्याच्या, बरोबर आहे. एक प्रभूजी आले ते म्हणले, प्रभूजी काय म्हणले, घरी संकटावर संकट येते बाबा म्हणले, काय करावं म्हणले, म्हणलं सत्सग सोड म्हणलं, सुसंग नीट होतो, त्याच्या मला काय चाललं मला कळालं होतं, म्हणतो काय लय संकट येत बघा, पैसा पाण्याचा काही मॅनेजर होणार म्हणे प्रभूजी, म्हणजे सत्संग सोड सगळं नीट होते म्हणजे. कारण लोकांना कधी कधी डाऊट येतो असा कि भक्ती मार्गामध्ये जरी आला तरी असा डाऊट येतो की बाबा काहीतरी तिकडं आल्यामुळे असं होतंय काय, तिकडं आल्यामुळे असं होतंय काय. आणि म्हणून त्या संतांनी म्हटलंय की तुमचं 12 वर्ष झालं तुम्ही केलंय पण तुम्ही सुखी ठिकाणी पाणी घातलं, ते बी जळलेलं आहे म्हणले, ते पाणी घालून काय झाडे येणार नाही म्हणले. अहो याच्यापेक्षा जर तुम्ही 12 मिनिटं जरी तुम्ही राधाराणीकडे गेला असता राधाराणी प्रकट झाली असती म्हणजे, 12 वर्ष तपशा करायला काही गरज होत नाही, त्याला बरोबर आपल्याला असं सुखी देईल मला कोणी सांगितलं जरा बरं वाटतं जरा, तेव्हा चला तिकडे जाऊया, ह्याच्यापेक्षा बरं आहे, काही इथं येऊन काय फरक पडेल ना एवढ्या वर्षी म्हणजे ठीक आहे. मग त्याने काय केलं,
जो गाठोडा भरला आणि गाठोडा भरून तो गेला नंदगाव भगवंताचं गाव आणि बरसाना दोन गाव आहेत वृंदावनामध्ये बरसान्याकडे गेला त्या बरसाना गावाकडे चालला तो तिकडं आणि अक्षरशः त्यांनी नंदगावकडे पाठ फिरवली आणि तिचं तोंड तिकडं केलं बरसान्याकडे आणि त्यांनी ठरवलं की आता श्रीकृष्णच काय तर श्रीकृष्णाच्या गावाकडे सुद्धा तोंड करायचं नाही नंदगावकडे बघायचं सुद्धा नाही असं सुद्धा बघायचं नाही म्हणून त्यांनी पाठ फिरवली नंदगावकडे पाठ फिरवली आणि तो बरसान्याकडे तोंड केलं ते तत्काळ तोंड केलं साधूने सांगितलं काय म्हणजे तत्काळ बरसान्याकडे तोंड केलं म्हणजे त्याच्याकडे तोंड स्वीकारणार नाही नंदगावकडे आणि अशा प्रकारे संध्याकाळची वेळ झालेली आहे दिवसभर वाट बघितली 12 वर्ष पूर्ण झाली त्या दिवसाची दिवसभर वाट बघितली सकाळी हार घातला होता भगवंताने आणि त्याने सांगितलं होतं 12 वर्ष मी तुला हार घालेन 12 वर्ष पूर्ण झाले की तू मला हार घालायचं असं म्हणून तो सेवा करत होता आणि भगवंत आले नाही हार तर लांबची गोष्ट सोडून द्या संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळची वेळ झाल्यानंतर गोधोली बेलाची वेळ म्हणजे गाई चरून भगवंत मागायला येतात ती वेळ असते ती गोष्ट सध्या घडलेली घटना सांगते 400-500 वर्षापूर्वी काही शास्त्रातली गोष्ट नाही सांगत नाही तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं गाई राखून येणारे काही तिकडनं कळप येत होते आणि त्या कळपामध्ये त्या ठिकाणी गाई राखून येत असताना एकदमच गाईची झुंडच्या झुंड आली आणि एवढी मोठी झुंड आली त्या झुंडीमध्ये त्या ठिकाणी एवढ्या गाई आणि त्या गाई इतक्या उधळत होत्या त्याला चाहता येईल एका जागेला उभा राहिला तुम्ही तर तोंड काय त्यांनी माग फिरवलं नाही बरसान्याकडे राधाराणीच्या गावाकडे तोंड करून उभा राहिली आणि त्या ठिकाणी ही 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतरची गोष्ट आहे त्या दिवशीची गोष्ट आहे संध्याकाळची होण्याच्या पूर्वीची वेळ आहे आणि त्या ठिकाणी जशा गाई येऊ लागल्या तसं त्यामध्ये आणि गुराखी पण होते त्या गाई चारणारे पण होते तर काही लहान होते तरुण होते मग प्रौढ होते ते सगळे गाईच्या बरोबर येत होते आणि मग हा व्यक्ती त्या झुंडीमध्ये अडकला आणि एक मुलगा आला त्या ठिकाणी आणि तो मुलगा म्हणाला की बाबा बाबा कुठं चालला म्हणे एवढं संध्याकाळ आता गाठतं बांधून कुठं गावाला चालला का म्हणले तर ते म्हणले हो म्हणले तुला काय करायचं तर म्हणले अहो म्हणले थांबा थोडस एका साईडला उभं राहा म्हटले का म्हणले आता ह्या गाई येत आहेत ना ह्या गाई काय सा थोड्या गाई नाहीत म्हणले ह्या गाई तुमच्याकडे जायला म्हणे 9 लाख गाई आहेत म्हणे किती गाई आहेत 9 लाख माझ्या 9 लाख गाई आहेत म्हणे आमच्या वडिलांच्या आणि त्या गाई म्हणे आता या सगळ्या जाऊ पर्यंत हा लॉट संपेपर्यंत रात्र होऊन जाईल म्हणे तुम्हाला इथे पण एक विचारू का म्हणे अहो म्हणले आज डबाच आणायचं विसरले म्हणले आईने काय डबाच दिला नाही म्हणले लय भूक लागली म्हणे म्हणून जरा लवकरच निघाले म्हणले घरी यावे तुमच्याकडे काय आहे खाली देत म्हणे म्हणजे मुलाने विचारलं ते म्हणले आहे ना म्हणले खाली बसून म्हणले गाई तेवढ्या जाऊ द्या म्हणले पुढं तोपर्यंत आपलं काय तर मला द्या म्हणले खायला म्हणले एका झाडाखाली तो व्यक्ती त्याचं नाव होतं कृष्णदास त्याने स्वतःच त्याचं नाव लावून घेतलं होतं कृष्णदास कारण मी कृष्णाला दास आहे असं अभिमानाने म्हणायला पाहिजे खरं खरं तरी म्हणूनच हे नाव दिलं होतं ना मला मी कृष्णदास आहे मी विठ्ठलदास आहे त्याचं नाव होतं कृष्णदास आणि या कृष्णदासाने काय केलं झाडाखाली बसला झाडाखाली ते गाठोडं उघडलं त्यात काय शिळपाकं थोडंफार होतं भाकरी वगैरे ठेचा काहीतरी होतं जास्त काही चांगलं नव्हतं कारण तो व्यक्ती असा संत व्यक्ती होता तो काही असा घर गृहस्थीवाला व्यक्ती धनवान व्यक्ती नव्हता तर ते गाठोड्यामध्ये काही शिळी भाकरी होती थोडीशी आणि काय ठेचा वगैरे होता रोटी होती आणि मग ते म्हणले की ही भाकरी एवढंच आहे म्हणे माझ्याकडे आणि म्हणे ते म्हणले अहो काय म्हणले हे सगळं हात भरलंय म्हणलं तिथे कुठं पाणी म्हणजे तुम्ही चारा की म्हणले मला तर त्या म्हणले तुझी भाकरी आणि काय होते त्या व्यक्तीने त्या लहान मुलाला चारली आणि त्या लहान मुलाला चारली आणि म्हटले बाबा बघा आता ध्यानपूर्वक ऐका शेवटचं सर ते म्हटले बाबा म्हणे काय कुठे चालला तुम्ही एवढं राहा तर म्हणे मी चाललोय बरसाण्याला बरसाण्याला चाललाय बरं कशासाठी चाललाय म्हणले तिकडे असंच म्हणे एक छलीय व्यक्ती आहे म्हणे एक कपटी व्यक्ती आहे म्हणे इथे आणि त्याची मी 12 वर्ष सेवा केली म्हणे 12 वर्ष सेवा केली आणि काही म्हणे शास्त्रामध्ये म्हटलंय असं की 12 वर्ष जर तुम्ही सेवा केली तर प्रकट होतील आज 12 वर्ष पूर्ण झाले पण हा व्यक्तीने मला फसवलं म्हणे
तो काही प्रकट झाला नाही, त्याने काही मला दर्शन दिलं नाही. त्यामुळे मला त्या संतांनी सांगितलं की हा व्यक्ती काय ह्या व्यक्ती विश्वास ठेवण्यासाठी योग्य नाही, तुम्ही राधाराणीकडे जावा, तुमच्यावर लगेच कृपा करेल. म्हणून मी आता बरसण्याला चाललोय, म्हणून राधाराणीच्या गावाकडे चाललोय. असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीने त्या ठिकाणी भगवंत हसायला लागले. ते छोटा मुलगा हसायला लागला. ते छोटा मुलगा कोणी? साक्षात भगवान श्रीकृष्णच होता. आणि तात्काळ भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रकट झाले आणि भगवंतांचं दर्शन त्यांना झालं. 12 वर्ष पूर्ण झालं संध्याकाळ आणि भगवंताचं दर्शन त्यांना झालं आणि भगवंतांनी त्यांना मिठी मारली. तर आता काय करायला पाहिजे त्या व्यक्तीने? आता काय करायला पाहिजे होतं? आनंद मानायला पाहिजे, त्याला दुःख झालं. तर तो व्यक्ती म्हणाला, तात्काळ त्यांनी श्रीकृष्णाचं दर्शन झालं, त्यांनी भगवंताला प्रणाम सुद्धा केला नाही, धनुष्यचं काठोडं उचललं आणि थोडं सुद्धा मागे वळून बघितलं नाही, डायरेक्ट पळत 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 तो बरसण्याकडे गेला. आता भगवंताला प्रश्न पडला. भगवंत म्हटले, अरे मी साक्षात दर्शन दिलं याला आणि हा व्यक्ती मला प्रणाम सुद्धा नाही केला, काय चुकलं माझं? आणि तो बरसण्याकडे पळत पळत गेला आणि सगळ्यांना ओढून सांगायला लागला, आजपासून माझं नाव राधादास आहे म्हणे, आजपासून माझं नाव राधादास आहे म्हणे, आजपासून माझं नाव कृष्णदास नाही म्हणे. असं ओढायला लागलं आणि मागच बघेल, श्रीकृष्णाकडे बघेल, त्याच्या गावाकडे पण बघेल. भगवंताला प्रश्न वाटला, माझं काय चुकलंही काय? कारण शास्त्रामध्ये म्हणलं 12 वर्षांनी दर्शन, 12 वर्ष सेवा केली, मी याला दर्शन दिलं, मग आता काय चुकलं काय माझं? असा प्रश्न त्यांना पडला आणि त्या ठिकाणी त्यांना विचारण्यात आलं की म्हणे, तुम्ही का बरसण्याला निघाले? नंदगावमध्येच राहा, तुमची भगवंताने तुम्ही जे बोललं ते पूर्ण केलं, काय समस्या आहे तुम्हाला? आता श्रीकृष्ण दर्शन पण झालं, आता काय समस्या आहे? नाही म्हणे, एक समस्या आहे. काय समस्या आहे म्हणे? 12 वर्षानंतर 12 वर्ष सेवा केली, आधीमध्ये पण प्रकट होऊ शकले असते भगवंत, एवढी सेवा केली मी, 12 वर्ष प्रकट झाले नाहीत, आणि 12 वर्षानंतर पण प्रकट झाले, ते पण पहिल्यांदा दुसऱ्या रूपात प्रकट झाले, आणि भगवंताने मला 12 वर्ष सेवा केल्यानंतर आलिंगन नाही दिलेलं मला. ज्या वेळी मी नंदगावकडे पाठ फिरवले आणि फक्त म्हटलं की मी बरसण्याकडे जाणार आहे, राधाराणीचा आश्रय घेणार आहे, राधेचा आश्रय घेणार आहे, असं म्हटल्या बरोबर कृष्ण प्रकट झाले. नुसतं मी काय म्हटलं? राधेचा आश्रय घेणार आहे असं म्हटल्या बरोबर कृष्ण प्रकट झाले, मला आलिंगन दिलं. आणि जर मी बरसण्याला जाऊन राहिलो, राधाराणीचाच भक्त झालो, तर श्रीकृष्ण माझा दास होतील म्हटलं. त्यामुळे आजपासून मी कृष्णदास नाही, मी कोणाचा दास होणार? राधाराणीचा दास होणार. आणि भगवंताचे भक्त फार हुशार असतात, कळलं की नाही तुम्हाला? सांगण्याचा उद्देश आहे की राधाराणी कृपा करते, छप्पर फाडके, ती वेळ आवत नाही. खर तर मग बाकी मागच्या वेळेला पण सांगितलं, राधा राधा ही खरी आद्य शक्ती जी आहे, आदी शक्ती आहे, जगदंबा आहे, ही राधाच आहे, तिच्यापासूनच सर्व उत्पन्न होते. राधाराणीची एवढी कृपा आहे सर भक्तांवरती, म्हणून जो भक्त आहे तो राधाराणीकडे जाण्याचा प्रयत्न करतो, त्यांची सेवा करतो, त्यांची भक्ती करतो. आणि मग आता कोणता महिना आलाय? राधाराणीचा महिना आलेला आहे, तर त्या महिन्यामध्ये काय करायला पाहिजे थोडक सांगू, थांबव. तर हा जो पवित्र महिना आहे, हा कार्तिक महिना आहे, जो कोणी या महिन्यामध्ये हे कार्तिक महिन्याचं व्रत करतो, हे व्रत कर्मकांडाचं व्रत नाही, हे प्रेमाचं व्रत आहे. कुठलं व्रत आहे? या प्रेमाच्या व्रतामध्ये सहभागी होऊ शकता. आणि खरंच आज जे काही भक्त मंडळी ते आहेत, भक्त बनले आहेत, चांगले भक्त बनले आहेत, आनंदी आहेत, तर कार्तिक महिन्याचं पालन केलं की विशेष कृपा होणार आहे आणि राधाराणीचीच कृपा होणार आहे. राधाराणीची कृपा झाली की सर्वांची कृपा होते, श्रीकृष्णाची कृपा होते, मग बाकीचंच काही घेऊन बसेल. म्हणून या महिन्यामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत आणि काही सगळ्यात मोठा उपवास करायचा सर्वांनी. माझा उपवास तर काही जणांनी नवरात्रीमध्ये भरपूर उपवास केला आहे, आज दाबून पोळ्या खाल्लेत, तो विषय वेगळा. पण मी सांगणार नाही कधीच उपवास करायला. तुम्ही खाऊन पिऊन दिवाळीचे लाडू खावा, काही विषय नाही, कारण सणवार पण या महिन्यातलं आहे सगळं. पण मी काय म्हणणार नाही, पण एक उपवासाचं व्रत आपण घेऊ शकताय, ते म्हणजे हे आपल्या हातामध्ये प्रसार माध्यम आहे, त्याचा त्याग करण्याचा काही संकल्प आपण घेऊ शकतो. मोबाईल हे फार मोठा उपवास आहे, हे फार मोठं व्रत आहे बरं का.
कारण याच्यामुळे बुद्धी खराब होते. तर तुम्ही असा काही संकल्प घेऊ शकताय, संकल्प यासाठी जास्तीत जास्त वेळ तुम्हाला सेवेसाठी देता येईल. कमीत कमी दररोज 2 ते 3 तास धरून चला नॉर्मल व्यक्तीचे मोबाईलमध्ये चालेल. हे मान्य तुम्हाला असेल तर खातवरती का सगळ्यांना मान्य मान्य म्हणजे तुमचे पण चालले, तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांना चालले. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब 2-3 तास तर मी नॉर्मल बोलू. किती तर दिवस, किती तर तास तर आपलं बोलू आहे. आणि खरंच आयुष्यामध्ये या क्षणाला जर मृत्यू आला तर काय होईल? कुठला मोबाईल आणि कुठलं काय, काहीच नाही राहील सगळं ते. त्यामुळे जे काही मोबाईलमध्ये बघत आहे तर तुमचं काय जे असेल ते, तर फेसबुकला टप अनइन्स्टॉल करू शकता 1 महिन्यासाठी, इंस्टाग्राम अनइन्स्टॉल करतो, परत इन्स्टॉल होते ते क्लिक होत नाही डायरेक्ट, 30 दिवस वेळ असते त्यांचा पण महिन्याचाच कालावधी. 30 दिवसांनी जर तुम्ही बघितलं ते नाही बघितलं तर परमनंट डिलीट होते. 30 दिवसानंतर पुन्हा विचारतात 30 दिवस झालेले आहेत डिलीट करू द्या का म्हणून, का अजून ठेवू द्या. तर 30 दिवसाचा कालावधी त्यांचा पण 1 महिन्याचाच आहे. त्यांचंही इच्छा आहे की तुम्ही व्रत घ्यावं 1 महिन्याचं. तर व्हॉट्सअप पण करू शकता. किती कठीण आहे बघा सगळ्यांच्या, कोणीच कोणीही मान्य करायला तयार नाही माझ्याकडे असलेलं. कसं शक्य व्हॉट्सअप कसं काय न वापरणं शक्य 1 महिना? बरं आहे की नाही, शक्य आहे का? बरं, तर शक्य असं तुम्हाला तुम्हाला वाटते हातवरती का? शक्य आहेच, अशक्य कुठली गोष्ट आहे जगामध्ये? नाही, शक्य आहेच, परंतु इच्छा होत नाही आपली आणि तसं निर्धार होत नाही. असं वाटतं की व्हॉट्सअप डिलीट काय केलं किंवा मोबाईलमधून काढून टाकलं जसं काय हृदयच काढून टाकलं तुम्ही, नुसतं शरीर आहे असं मेलेलं. बरं की असं होऊ शकतं, याचा अर्थ आपल्याला लत लागलेली आहे, याचा अर्थ आपल्याला व्यसन लागलेलं आहे. आपण कुठल्या तरी परकीय आक्रमणाला बळी पडलेलं आहे. दिस इज कॉल्ड सायबर अटॅक. हा आपल्या मेंदूवर केला जातो, आपल्या बुद्धीवर केला जातो. तर त्यामुळे याच्यापासून जर आपण उपवास केला तर भगवत भक्तीमध्ये फक्त प्रगती होईल. बघा 2-3 तास जे काय आहे डेलीचे काढले समजा, ठीक आहे, तर डूज अँड डोंट्स, विधी आणि निषेध. तर 3 तास मोबाईलचे बंद करून 3 तास मी जर अध्ययन केलं तर काय काय होईल? बघा बरेच जण कुठलंही फळ किंवा कुठलंही सुख तुमच्याकडे येणार नाही कारण आपण फॉर्मॅलिटी गुंतलेलं आहे. एखाद्याने नवरात्र जरी प्रामाणिकपणे केलं तर त्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होऊ शकतं. तुम्हाला झालं का दर्शन तुम्हाला श्रीकृष्णाचं? याचा अर्थ तुम्ही फालतू नवरात्र केलेलं आहे. आपण जर आपल्याला देवी पुढं सेल्फी काढतायशी, देवी पुढं सेल्फी काढतो, बरोबर की नाही? असं कुठे असतं का? देवीला आरती करताना फोटो काढते, थांबा थांबा आरती तारखांमध्ये फोटो काढते, त्यासाठी ते कार्यक्रम नसतंय. हे फार चुकीचं आहे. हा पूजेचा विधी असतो, अंतकरणापासून करायचा असतो, मंत्र म्हणायचा असतं, पाया पडायचा असतं, प्रणाम मंत्र म्हणायचा असतो. ते फोटो काढण्यासाठी देवी नसते किंवा गणपती नसते. सांगण्याचा उद्देश काय, कुठलीही गोष्ट अंतकरणापासून केली तर फायदा होईल. म्हणून म्हटलं मोबाईल जर बंद करण्याचा संकल्प घेतला किंवा त्याला लॉक टाकू शकताय, दिवसातून संध्याकाळी 8 ते 9 मध्येच मोबाईल बघणार, दिवसभर जे काय मेसेज झालेले आहे. आणि अर्थातच तुम्ही जर व्हॉट्सअप बंद केलं तर इस्रायल आणि इराणचं युद्ध थांबेल किंवा असं काही होऊ शकत नाही किंवा काहीच होणार नाही किंवा महायुद्ध सुरू होईल तुमचं व्हॉट्सअप बंद झालं लगेच, असं काय आहे का? काही सुद्धा होणार नाही, काहीच या जगामध्ये उलटापालटी होणार नाही आणि तुम्ही गेल्यामुळे या जगाला काही फरक पडणार 100% नाही फरक पडणार. आणि ज्या वेळेला खरंच मला इतकं वाईट वाटलं, एक व्यक्ती देह सोडला एका व्यक्तीने आणि त्याच्या खिशातला मोबाईल बाहेर पडला, देह सोडला आणि मोबाईल बाहेर पडला, मोबाईल बाहेर पडला त्या मोबाईलवर फोन येते, व्हॉट्सअप येते, सगळं येते. आणि मग त्याचा त्या तो व्हॉट्सअप नंबर त्याच्या मुलाने अजून चालू ठेवलेला आहे, त्याच्या वडिलाच्या आठवण म्हणून ठेवलेला आहे, व्हॉट्सअप चालू आहे. आणि मी बघतोय अरे चालूच आहे व्हॉट्सअप, हा माणूस तर गेलेला आहे. तर मी विचार केला काय काहीच करू शकत नाही आपण, बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस देह जातो त्यावेळेला काय करतो आपण? टाकून द्यावं लागते ना ते वस्तू कुठलं काय त्या मोबाईलमध्ये आपण जे काय बघितलेलं आहे किंवा जे काय आहे. म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना या गोष्टीचा तुम्ही विचार करा की ते 3 तास जे आहे दिवसाचे त्यातला 1 तास तरी आपल्याला गीता वाचून होऊ शकते या महिन्यामध्ये, भागवत वाचून होऊ शकते या महिन्यामध्ये, बरोबर आहे की नाही? तर या गोष्टीमध्ये लौकिक गोष्टीमध्ये पडू नका, काहीसा फायदा होणार नाही. सांगत उद्देश होता की असा काही संकल्प आपण घेऊ शकता प्रसार माध्यमाचा. दुसरा संकल्प आहे जो कोणी व्यक्ती 1 महिना ब्रह्मचर्य व्रत पालन करेल त्याला सुद्धा भरपूर फायदा होईल असं म्हणलेलं आहे. की सनातन धर्म नाही
या जगातला कुठला पण धर्म घ्या, तुम्ही बायबल उघडा नाही तर कुराण उघडा, त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मचर्य पालन करायला सांगितले, अर्थात ते करत नाहीत भाग वेळ. मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा ब्रह्मचर्य पालन करायला सांगितलेलं आहे, कोणाचे रोजा वगैरे घातात त्यात पण त्याला सांगितले ब्रह्मचर्य पालन करायला, पण कुणी करत नाही, बरेच जण करत नाही. तर एक महिना जो व्यक्ती ब्रह्मचर्य पालन करेल 100% तर त्याला विशेष कृपा प्राप्त होणार आदरणीय हरिभाऊ. असं काय होतं, मगाशी मी सांगितलं ब्रह्मचर्य पालन करा, एखाद्या महाराजाला जाऊन तुम्ही सांगायची काही गरज नाही, ते कायमस्वरूपीच करत असत. म्हणून म्हटलं हे जे शास्त्र लिहिले, हे शास्त्र घर गृहस्थ लोकांसाठी लिहिलेलं आहे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी ठीक आहे ना, 11 महिने ठीक आहे, पण 1 महिना तरी तुम्ही कंट्रोल करू शकता. 1 महिना जर ब्रह्मचर्य पालन केलं तर भगवंताची विशेष कृपा होऊ शकते. दुसरा आहे भक्तांचा संघ करू शकता, मंदिरामध्ये जाऊ शकता, तीर्थाच्या ठिकाणी जाऊ शकता, 3 दिवस कमीत कमी निवास करू शकता. चौथा आहे वैष्णव प्रणाम करू शकता, जास्तीत जास्त भक्तांना प्रणाम करा, दररोज संकल्प करा की आज उठल्यानंतर दिवसभरामध्ये कमीत कमी मी आज 11 प्रणाम करणार आहे. प्रणाम करणे हे सुद्धा भक्ती आहे, प्रणाम करून सुद्धा भगवंताला प्राप्त केलं जाऊ शकतं. नुसता प्रणाम करून, मी काय म्हटलं, प्रणाम करून, समजलं तुम्हाला, प्रणाम करणं भक्ती आहे. प्रातःकाळी स्नान करू शकता ब्रह्ममुहूर्तावरती, शक्य असेल थंड पाण्याने स्नान करू शकता. जो कोणी या महिन्यामध्ये स्नान करेल लवकर सूर्य उगण्याच्या अगोदर, तर त्याला सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं फळ मिळेल. म्हणजे तुम्ही काशी करून आला, वृंदावन करून आला, रामेश्वर करून आला, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सगळं पुण्य तुम्हाला घरी बसल्या मिळणार फुकटमध्ये. कुठे ट्रेननं जायची गरज नाही, काय नाही, ते सोप. पद्मपुराणामध्ये कार्तिक महिन्याचा वर्णन करण्यात आलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांना दीपदान केलं पाहिजे. तर याचं विशेष महत्त्व नंतर सांगेनच, पण सुरुवात करा आत्तापासूनच. तर भगवंतांना भावपूर्ण दिवाळा, नुसतं असं नाही 7 वेळा 3 वेळा 2 वेळा असं नाही, तर ते भावपूर्ण स्मरण करत भगवंतांना दिवा अर्पण केला. तर त्यातल्या त्यात विशेष मी दरवेळेला सांगतो, तुळशीचा काडीचा दिवा. तुळशीची काडी घ्यायची वाळलेली, त्याला कापूस लावायचा आणि गाईचं तूप लावायचं. तूप नसेल तर खेळ असलेलं लावायचं चालेल. तर भगवंतांना रोज न चुकता हा संकल्प घेऊ शकताय 30 दिवस, सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही टायमला किंवा 3 टायमला, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही 1 दिवा भगवंतांना अर्पण करू शकताय. जो कोणी भगवंतांना या महिन्यामध्ये दिवा अर्पण करतो, शास्त्रामध्ये वर्णन आहे, त्याला स्वप्नात सुद्धा यमराज दर्शन होत नाही. हरिभाऊ, किती पापी असेल तो व्यक्ती, यमदूत दिसत नाहीत त्याला. पापी लोकांना यमदूत दिसेल. तर दीपा दिवा अर्पण करतो ना, आम्ही रोज दिवा लावतो देवाला, दिवा लावताय, पण या महिन्यामध्ये संकल्प करून दिवा लावला पाहिजे. संकल्प कशाला म्हणतो सांगतोय, संकल्प मला सांगितलीच कथा सांगितली 12 वर्षाचा संकल्प. तसं आपल्याला 12 वर्ष तर काही नाही, कारण आता आपलं काय माहीत नाही, आपल्याला 12 मिनिटं आपलं मन शांत राहू शकत नाही, बरोबर आहे नाही, वळा करते. इकडे मोबाईल बिटकॉन वाजलं की लगेच माळा तोडून लगेच उचलून बघून तासभर तिकडेच बोलत असतो. त्यामुळे इकडे संकल्प फक्त 30 दिवसाचा, ठीक आहे, 30 दिवस संकल्प आहे. 30 दिवसामध्ये तुम्ही संकल्प केलाय, रोज सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी किंवा संध्याकाळी आल्यावर किंवा 2 टाइम मी भगवंताला दिवा अर्पण करणार, तुपाचा दिवा. कारण असं म्हणलेलं आहे की 1000 यज्ञ, अश्वमेध यज्ञ, राजसूय यज्ञ, हे सगळे फेल आहे त्याच्याकडून, 1000 पटीनं फळ भेटते जर 1 दिवा भगवंतांना अर्पण केला तर. आणि तुळशीला या महिन्यामध्ये तुळशी महाराणीचं महत्त्व आहे, तुळशीला सुद्धा दिवा अर्पण केलं पाहिजे नित्य नियमाने. आणि यानंतर विशेष करून भगवंतांना तुळशीपत्र फार प्रिय आहे. अरे बाबा वायर आधीच दुखती होती, त्याला कशाला घेतलं वायर. तर तुळशीचा, सॉरी काय सांगत होती मला, तुळशीपत्र अर्पण करण्याचा संकल्प. दररोज 108 तुळशीपत्र किंवा 8 तुळशीपत्र किंवा 1 तुळशीपत्र भगवंतांच्या चरणावरती अर्पण करायचं. दररोज मंदिरामध्ये येण्याचा संकल्प, रोज सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तरी मी भगवंताचं दर्शन घेणार, राधा शरद बिहारी दर्शन, हा संकल्प 30 दिवसांसाठी. इथं कुठलाही संकल्प करा, इथं येऊन करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता किंवा घरी पण करणार, तुम्हाला जसं शक्य आहे तुम्ही करू शकता संकल्प. आणि भाव पूर्ण करायला पाहिजे, फुलांचा हार बनवून भगवंतांना अर्पण करायचा 30 दिवस. तुळशीचा हार पण करू शकता, फुलांचाही करू शकता, असा संकल्प. कारण हे फार महत्त्वाचं आहे, जो संकल्प केला तर भगवंत प्रसन्न होतील. मंदिर स्वच्छ करण्याचा संकल्प, दररोज मंदिरामध्ये झाडू मारण्याचा संकल्प,
असं काही सांगतो काही पण असू शकते सेवा असं नाही कारण बघा हे सगळ्या सेवा आणि हे तुम्ही म्हणणार आता काही जणांनी लगेच प्रभूजी लोकांनी डोक्यात मला घ्यायचे लगेच आता मी म्हटलं की डोक्यात काढा हे फुलांची सेवा आपली नाही कट असं काही विचारायला लागेल म्हणा बरोबर तर हे चुकीचं आहे जोपर्यंत तुम्हाला हार बनवता येत नाही तोपर्यंत भगवत धामाला तुम्हाला ऍडमिशन नाही मिळू शकेल खरंच जोपर्यंत फुलांचा हार बनवता येत नाही भगवत धामात ऍडमिशन नाही तुम्हाला नुसतं माळा ओढून काही बोलतो कधी कधी असं आलं आम्ही नॅचरली बघतो पुरुष भाव काय असतो का भगवत धामाला जाऊ शकत नाही आपण समजा एक माताजी तर हार बनवत असलेली आहे फुलं आहे आणि इकडून एक जोडपं आलं प्रभूजी आणि माताजी आले आणि मी बऱ्याच वेळेला बघितलं माताजी काय करते लगेच माताजीजवळ जाऊन बसते आणि म्हणते काय हार बनवून गाव फुलं तोडून देते लगेच न सांगताच फुलं तोडायला चालू करते आणि प्रभूजी खुडचे बसते कारण त्यांनी असं भाकीत केलेलं आहे त्यांच्या मनामध्ये धरलेलं आहे की ही सेवा आमची ना ही लेडीज लोकांची सेवा ही माताजीची सेवा हा जो पुरुष भाव आहे हा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन होत नाही लक्षात ही जी सेवा आहे भक्ती करणं फार अवघड आहे थोडं सोपं नाही किंवा कधी कधी असं वाटू शकतं की प्रभूजींची काही सेवा असेल तर माताजीने वाटू शकतं की ही सेवा माझी नाही ही प्रभूजी करत त्यांनीच करत असतं काय उदाहरणार्थ प्रवचन देणं असेल किंवा एखाद्या प्रसाद वाढणं असेल पुढे तर मॅनेजमेंट करणं असेल कुठलीही सेवा कुणीही करू शकतं याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष भेद नाही तसं बघायला गेलं आणि म्हणून काय झालं मी सांगत होतो कसं पर्यटनिक मंदिर मार्ग आणि जास्तीत जास्त कथा ऐका प्रत्यक्ष येऊन ऐका या एका महिन्यामध्ये चार सत्संग होतात चारीच्या चारी मी न चुकता सत्संग आपण बुडवत राहतो नेहमी हे काम आलं ते काम आलं पण कमीत कमी एक महिना कंटिन्यू येण्याचा संकल्प तुम्ही करू शकता एक महिना मोबाईलमध्ये ऐकण्याचा प्रवचन करू शकता संकल्प एक महिना तुम्ही इथे येऊन ऐकण्याचा संकल्प करू शकता त्यानंतर दामोदर अष्टकम तर आहे सगळ्यांना माहिती आहे तर ते रोज रात्री म्हणायचं असते एक 8 कव्याचं दामोदर अष्टकम ते पण फार प्रसिद्ध आहे किंवा राधाष्टक आहे ते म्हणू शकता किंवा गोपीगीत आहे बऱ्याच वृंदावनमध्ये प्रत्येक मंदिरामध्ये गोपीगीत गायलं जातं भागवतामध्ये आहे तर ते गीत गायन करू शकता असा पण संकल्प होऊ शकतो वैष्णव गीत आहे ते म्हणू शकता आणि या महिन्यामध्ये दान करू शकता वेगवेगळे दान केलेलं आहे कारण हा महिना कुठल्या आता भक्ती मार्ग सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि या महिन्यामध्ये पण सगळ्यात सर्वश्रेष्ठ महिना कार्तिक महिना म्हटलेला आहे आणि या महिन्यामध्ये जे काही गोष्ट करतो त्याचं अक्षय पुण्य मिळतं अक्षय त्याला कधी क्षय होत नाही याला अक्षय व्रत असं सुद्धा म्हटलेलं आहे दुसरं याचं नाव आहे ऊर्जाव्रत ऊर्जाव्रत म्हणजे जो कोणी व्यक्ती या महिन्यामध्ये या गोष्टी करतो त्याला ऊर्जा प्राप्त होते आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते आणि आध्यात्मिक ऊर्जा म्हणजे शक्ती प्राप्त होते आणि त्याची त्या मार्गामध्ये प्रगती होते पुढे पुढे जातो व्यक्ती आणि म्हणून या महिन्याचं पालन आपण करायला पाहिजे तर ह्या महिन्याचं मी स्व संकल्प घेतलेला आहे छोटासा की या महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रवचन द्यायचे आपला काही विषय निवडून ऑनलाईन प्रवचन असतील रोज संध्याकाळ तुम्ही जॉईन करू शकता रोज रात्री आपण ते प्रवचन घेण्याचा विषय आहे जेणेकरून महिनाभर रोज भगवंताची लीला कानावरती पडेल 30 दिवस तर 30 दिवसामध्ये 30 जरी प्रवचनं झाली तरी सुद्धा किती प्रभाव पडेल 30 दिवस भगवंताविषयी ऐकलं तर डोक्यामध्ये भगवंताची कृपा तर आहेच पण विचार किती बदलतो आपली आणि ती चेतना आपली राहू शकते अशा प्रकारे हा महिना आपल्याला साजरा करायचा आहे दुसरा आहे शरद पौर्णिमा तर उद्या 17 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे तर कोजागिरी पौर्णिमा दिवशी सकाळ उठून हा महिना चालू होतो 18 पासून तर उडीद वर्ज आहे चातुर्मासाचा 4th महिना चालू आहे आणि दुधाचे पदार्थ सुरू होतात खायला तर हा जो शरद पौर्णिमा आहे तो कोजागिरीचा उत्सव सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा होतो बुधवारी संध्याकाळी का गुरुवारी संध्याकाळी कोजागिरी पौर्णिमा आहे तर गुरुवारी करायचं की मग शनिवारी करायचं हा विषय चालू आहे जो गुरुवारीच करायला पाहिजे कार्यक्रम तर गुरुवारी संध्याकाळी शनिवारचा सत्संग होईलच पण गुरुवारी संध्याकाळी आपल्याकडे श्री श्री राधा शरद बिहारी भगवंत आहे तर त्यामुळे शरद पौर्णिमेचा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होईल.